नमस्कार, मी प्रमोद सुकरे. सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुराने थैमान घातलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती मला एक सुचलेली कविता मी आपल्यासमोर इथं मांडतो. सध्या देव देवळात नाहीत, सध्या देव देवळात नाहीत, उगाच दर्शनासाठी गर्दी करू नका. सध्या देव देवळात नाहीत, उगाच दर्शनासाठी गर्दी करू नका. तेही आहेत पूरग्रस्त, तेही आहेत पूरग्रस्त, आणि तरीही इतरांना मदत करण्यासाठी आहेत दिव्यस्त. तेव्हा जायचंच असेल तर जा सांगली आणि कोल्हापूरला, तेव्हा जायचंच असेल तर जा सांगली आणि कोल्हापूरला. ते तिथे तुम्हाला दिसतील पूरग्रस्तांना मदत करताना, ते तुम्हाला दिसतील पूरग्रस्तांना मदत करताना. तुम्हीही तिथं मदत करा, कारण सध्या देव देवळात नाहीत. असला जरी श्रावण मास, असला जरी श्रावण मास, नको आहे त्यांना नैवेद्य खास. असला जरी श्रावण मास, नको आहे त्यांना नैवेद्य खास. उगाच अन्न वाया घालवू नका, उगाच अन्न वाया घालवू नका. जमलं तर तुम्हीही एक खास पूरग्रस्तांना द्या, कारण सध्या देव देवळात नाही. कृष्णामाई पंचगंगेचाच प्रकोप, कृष्णामाई पंचगंगेचाच प्रकोप, ओळखायला हवा आपण त्यांचा रोग. कृष्णामाई पंचगंगेचाच प्रकोप, ओळखायला हवा आपण त्यांचा रोग. उगाच देवाला बेल हराळी वाहू नका, उगाच देवाला बेल हराळी वाहू नका. त्यापेक्षा पूरग्रस्त जनावरांना चारा द्या, कारण सध्या देव देवळात नाहीत. येणार असले आता गणराज आपल्या घरी, येणार असले आता गणराज आपल्या घरी. नको आरास, नको तयारी भारी, त्यापेक्षा औषध पुरवा, त्यापेक्षा औषध पुरवा. जे पडलेत पुरामुळे आजारी, कारण सध्या देव देवळात नाहीत. अनेकांनी मृत्यू जवळून पाहिला, अनेकांनी मृत्यू जवळून पाहिला. पोलीस जवानांच्या रूपामध्ये तो मंदिरा धावला, जीव मुठीत घेऊन मोठीतून बाहेर पडताना अनेकांचा हात त्या माणसाच्या देवाच्या पायाला लागला. तेव्हा दगडातल्या देवाच्या अभिषेकासाठी, तेव्हा दगडातल्या देवाच्या अभिषेकासाठी दूध वाया घालवू नका, तेव्हा दगडातल्या देवाच्या अभिषेकासाठी दूध वाया घालवू नका. त्याऐवजी पूरग्रस्त भागातील लहान मुलांसाठी ते पाठवून द्या, कारण सध्या देव देवळात नाही, कारण सध्या देव देवळात नाही. धन्यवाद.